नमस्कार, रिधिमा डिलाइट्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण रेड वेलवेट कपकेक्स बघणार आहोत विथ क्रीम चीज फ्रॉस्टिंग। हे क्रीम चीज घरीच बनवलेलं आहे आणि ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनल वरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे, ते तुम्ही चेक करा। तर चला आपण कपकेक्स बघून घेऊया। रेड वेलवेट कपकेक्स बनवण्यासाठीचं साहित्य बघून घेऊया। 1 कप मैदा किंवा 150 ग्रॅम, 1 टेबलस्पून कोको पावडर, ही अनस्वीटन्ड कोको पावडर आहे, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 2/3 कप पावडर शुगर किंवा 100 ग्रॅम पिठी साखर, 60 ml किंवा 4 टेबलस्पून ऑइल घेतलंय। हे फ्लेवरलेस ऑइल आहे, जे आपण रेग्युलर घरात वापरतो तेच ऑइल घेतलंय। 1/4 टीस्पून मीठ टेस्ट एनहान्स करण्यासाठी, 120 ml मिल्क किंवा 1/2 कप मिल्क, 1 टीस्पून प्लेन व्हाइट व्हिनेगर, व्हॅनिला एसेन्स आणि रेड फूड कलर। हा मी जेल कलर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता सुपर रेड जेल कलर आहे हा। जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही ह्याच क्वांटिटीमध्ये बटर मिल्क किंवा ताक घेऊ शकता। आता आपण रेड वेलवेट बॅटर बनवायला घेऊया। आता सगळ्यात आधी आपल्याला मिल्क घ्यायचंय, मिल्कमध्ये व्हिनेगर ॲड करायचं आणि हे मिक्स करायचं। हे थोडंसं कडल्ड होईल, आपल्याला तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे। मी एक बोल घेतलाय आणि चाळण घेतले, त्याच्यामध्ये आता आपण मैदा ॲड करायचा आहे, बेकिंग सोडा, मीठ आणि कोको पावडर। आता हे आपल्याला शिफ्ट करून घ्यायचं आहे। ड्राय इन्ग्रेडियंट्स शिफ्ट करून झालेले आहेत, आता वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया। दूध आणि व्हिनेगरचं मिक्सचर आहे हे बघू शकता तुम्ही, याला इन्स्टंट ताकही म्हणू शकता। हे घ्यायचं आहे आपल्याला, पावडर शुगर ॲड करायची आहे आणि ऑइल, व्हॅनिला एसेन्स ॲड करते, 1 टीस्पून घालायचं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। पिठीसाखर पूर्णपणे विरघळली पाहिजे। तुमच्याकडे जर पिठीसाखर अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्ट साखर वापरली तरी चालेल, सेम क्वांटिटी घ्यायचं आहे। मी OTG प्रीहीटिंगला लावलेला आहे, जोपर्यंत आपण हे बॅटर तयार करतो तोपर्यंत OTG 180 डिग्री सेल्शियस वरती 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचं आहे। हे बघा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपल्याला ह्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत, 1/2 ॲड करा म्हणजे गुठळ्या नाही होणार। मग थोडं थोडं तुम्हाला हे चॉकलेट केक सारखंच वाटेल, राहिलेलं ॲड करायचं। आता हे पण मिक्स करून घ्यायचं, ओव्हर मिक्सिंग नाही करायचं आहे आपल्याला, जस्ट बॅटर फोल्ड करायचं। आता आपल्याला रेड कलर ॲड करायचा आहे, रेड कलर जास्त लागतो कारण का हा रेड वेलवेट कपकेक आहे। बघू शकता लगेचच बॅटरचा कलर चेंज झालाय। जेल कलरच घ्या कारण लिक्विड कलर्स लवकर मिक्स होत नाहीत आणि तुम्हाला पाहिजे तो कलर येत नाही। मग छान रेड कलर आलेला आहे बॅटरला। आता आपण बॅटर कपकेक लायनर्समध्ये घालून घेऊया, बॅटर लायनर्समध्ये भरून घेऊया। 3/4 भरायचं आहे आपल्याला, आता आपल्याला रेड वेलवेट कपकेक्स 180 डिग्री वरती 20-25 मिनिट्स बेक करून घ्यायचे। जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल असले लायनर्स वापरू नका, जे कार्डबोर्डचे लायनर्स येतात ते तुम्ही वापरा, कारण असले लायनर्स वापरलं तर ते पसरतात आणि मग छान शेप येत नाही कपकेक्सचा, त्यामुळे तुम्ही कार्डबोर्डवाले लायनर्स वापरा म्हणजे शेप आहे तसाच राहील। आता आपण हे बेकिंगला ठेवून देऊया। आपल्या रेड वेलवेट कपकेक्स बेक होत आहेत तोपर्यंत आपण क्रीम चीज फ्रॉस्टिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे क्रीम चीज घेतलंय 50 ग्रॅम्स। हे क्रीम चीज मी घरीच बनवलेलं आहे, ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनल वरती अपलोड केलेला आहे। 25 ग्रॅम्स व्हिपिंग क्रीम बीट करून घेतलेली आहे, व्हिपिंग क्रीम कशी बीट करायची ह्याचा व्हिडिओ सुद्धा चॅनल वरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। 1 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे, ही मी घरीच मिक्सर वरती दळून घेतलेली आहे आणि आपल्याला 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स लागेल। आता आपण हे सगळं बीट करून घेऊया। बीट करण्यासाठी मी इथे एक मोठं बोल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण क्रीम चीज ऍड करूया। क्रीम चीज मी बीटरने बीट करून घेतेय, याच्यामध्येच पिठी साखर ऍड करायची आहे, व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून आणि व्हिपिंग क्रीम थोडंसं मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झालंय, आता आपण बीटरने एकदा फिरवून घेऊया, फक्त हलकं फिरवायचं आहे आपल्याला।
छान मिक्स झालेलं आहे. आपल्याला हे स्टिफ पिक्स नाही आणायचे, ह्याची क्रीम आपली सॉफ्टच ठेवायची आहे. क्रीमची फ्रॉस्टिंग हे नेहमी सॉफ्ट असतं. आता आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवूया जोपर्यंत आपले कपकेक्स थंड होत आहेत. तोपर्यंत आपले कपकेक्स बेक होऊन आलेले आहेत आणि छान थंडही झालेले आहेत. बघू शकता तुम्ही सॉफ्ट आहेत. एक काढून बघूया. एकदम परफेक्ट निघतात हे बघा. सॉफ्टनेस बघू शकता तुम्ही. छान सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण याचं फ्रॉस्टिंग करून घेऊया. मी क्रीम चीज पाइपिंग बॅग मध्ये भरली आहे. छान थंड झालेली आहे. पुढे एक नॉझल लावलेला आहे डिझायनिंग साठी. एक कपकेक मी क्रंबल करून थोडंसं घालते त्याच्यावरती. आपले रेड वेल्वेट कपकेक्स विथ क्रीम चीज फ्रॉस्टिंग रेडी आहेत. तर रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की रेसिपी कशी वाटली. आणि जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका.